नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, येत्या काही दिवसापासून जीसीसी टीबीसी 30 आणि 40 ची इंग्लिश एक्झाम चालू होती. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये जीसीसी टीबीसी इंग्लिश मराठी 30 आणि 40 ची एक्झाम्स आहे. मित्रांनो, ज्यांनी इंग्लिशचा पेपर दिला, कालच शेवटचा पेपर होता 40 चा, ज्यांनी पेपर्स दिला तर कमेंट आल्यास काही मुलांच्या मला, कसं पेपर सोपा गेला, पेपर असा गेला. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा खास तुमच्यासाठीच बनवला आहे. तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत किंवा तुम्हाला जो अनुभव आलेला तो नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. तुम्हाला पेपर कसा गेला, तुम्हाला कोणत्या सेक्शनमध्ये प्रॉब्लेम आला, तिथे येणारे प्रॉब्लेम्स काय, कशा प्रकारे तुम्ही त्या पेपरचा सामना केला, तर ह्या गोष्टी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कारण आता आपलं नातं हे एक विद्यार्थी आणि शिक्षकांचं आहे. तुम्ही माझे व्हिडिओ खूप रेग्युलर बघतात, खूप विद्यार्थ्यांशी माझं चांगलं बॉन्डिंग झालेलं आहे. काहींनी मेल केले, काहींकडे माझे नंबर्स आहेत. मी लवकरच हेल्पलाईन नंबर चालू करणार आहे, विद्यार्थ्यांना माझ्याशी डायरेक्ट बोलता यावं. काही प्रश्न असेल त्यांचे तर डायरेक्ट त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट व्हावं, त्यासाठी लवकरच मी एक हेल्पलाईन नंबर चालू करतोय. मी याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण परत मी हे केलं का होऊ शकतं जर जास्त लोक फोन करायला आले तर ते मला डिस्टर्ब होऊ शकेल, त्याच्यामुळे थांबलो होतं. पण मी आता लवकरच हेल्पलाईन नंबर चालू करतोय, तोही तुम्हाला फायद्याचा होईल. पण तुम्हाला नक्की पेपर कसा गेला इंग्लिश 30 आणि 40 चा, माझे व्हिडिओ तुम्हाला किती महत्वाचे वाटले किंवा किती त्याच्यातल्या गोष्टी आल्या, काय चुकीचं आहे, तुम्ही नक्की कळवा, जरूर कळवा. तुमचं मत तुम्ही तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. तुम्हाला माझ्याकडनं अजून काय अपेक्षा आहे, अजून काय आपण आपल्या चॅनलवरती तुम्ही माझ्याकडनं अपेक्षित करतात ते नक्की सांगा. आणि खरंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण शेवट तुमचं आणि माझं नातं हे कायम राहणार नातं आहे. नक्कीच माझ्याकडनं दोन गोष्टी तुम्हाला फायद्याच्या मिळतील, तुम्हाला नॉलेज मिळेल आणि मलाही तुमच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळेल. कारण शेवट विद्यार्थी हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. तुम्ही विद्यार्थी असलं तरी मी शेवट विद्यार्थी आहे आणि मलाही तुमच्याकडनं खूप काही गोष्टी अनुभवातून तुमच्या अनुभवातून मला शिकायला मिळेल. काही काही प्रश्न असे असतील की जे मला येत नसतील, पण मी त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचं उत्तर शोधून मलाही आनंद वाटेल आणि ते उत्तर मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हालाही आनंद वाटेल. तर मित्रांनो, जरूर तुम्ही तुमचा अनुभव, तुमची एक्झाम शेअर करा आणि हा रिझल्ट लागण्यासाठी तुम्हाला ही हॉल तिकीट खूप महत्वाचं आहे. हॉल तिकीटवरचं सीट नंबर खूप महत्वाचं आहे. रिझल्ट एवढ्या येणाऱ्या 1.5-2 महिन्यात लागणारच आहे. तर त्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट जपून ठेवा. खूप विद्यार्थी हॉल तिकीट हरवतात, मग त्यांना क्लासमध्ये जावं लागतं. हे हॉल तिकीट जर तुमच्याकडे असेल, ऑनलाईन रिझल्ट लागला, तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरती कुठेही तुम्ही लगेच रिझल्ट बघू शकतात. त्यासाठी हॉल तिकीट जपून ठेवा. आणि हो, जर रिझल्ट लागला त्यावेळेस तुम्ही माझे व्हिडिओ बघितला तर जरूर कळवा का तुम्ही पास झाला का नापास झाला. आणि नापास झाला असेल तर पास होण्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला गाईडलाईन्स जरूर देईल. कारण आपलं नातं हे घट्ट नातं होणार युट्यूबमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही तुमचे अनुभव, तुमच्या परीक्षेतले काय जे प्रॉब्लेम्स आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा, की आपण परत चर्चा करू याच्यावरती. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स मी टिप करणार आहेत, घेणार आहेत आणि त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. परत एखाद्या दिवशी आपण लाईव्ह बात करू आपण. तर तुम्ही असंच माझ्या चॅनलशी जोडले राहा आणि त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि परत एकदा नवीन कंटेंटमध्ये, नवीन फॉर्मॅटमध्ये आपण भेटू. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.